नमस्कार, मी वर्षा अनिल खलेराव, नगरसेवक नाशिक महानगरपालिका. सध्या कोरोनामुळे जो थैमान मांडला आहे त्यानुसार मी तुम्हाला काही सूचना देतो. माझ्या असं लक्षात आलं, गेले 3-4 आठवडे मी ग्राउंड लेवलवर काम करत असताना अनेक कोविड पेशंट्सनी मला कॉन्टॅक्ट केला. विविध कारणांसाठी त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवल्या होत्या आणि त्या रिक्वेस्ट मी गेले 3-4 आठवड्यापासून ते सातत्याने त्यांच्या फॉलोअप घेऊन आणि त्यांच्यासाठी जे लागेल ती मदत मी करत आहे. पण एक गंभीर समस्या माझ्या लक्षात अशी आहे की कोविड पेशंट्सला अनेक वेळेस जवळजवळ 3 ते 4 लाखापर्यंत बिल येत आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांची ही समस्या इतकी गंभीर होऊन जाते की एका घरात जर का 4 पेशंट ॲडमिट झाले तर त्यांचे बिलाची भरायची समस्या इतकी गंभीर होते की कुठून पैसे आणायचे आणि कसं बिल भरावं. पहिली गोष्ट, मी सर्व नागरिकांना एक आवाहन करणार आहे की कोरोना आपल्या दारात येऊन पोचला आहे. शक्यतो आपली काळजी घ्यायचीच, पण जर आपल्याला झालाच तर त्याच्याने घाबरून जायचं नाही. अजिबात घाबरून का जायचं नाही, त्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे नेहमी आपली शक्ती मानसिकरित्या आपण खचून जातो आणि जी इम्युनिटी पॉवर आपल्याला पाहिजे हे कोरोनाला लढा देण्यासाठी ती ह्या मानसिक त्रासामुळे कमी होऊन जाते. म्हणून माझी अशी एक सूचना आहे की आपल्या सरकारने अनेक अशा योजना आपल्यासमोर ठेवल्या आहेत. त्यात एक अशी एक योजना आहे की मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ही योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. त्याच्या काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर्स मी स्क्रीनवर दाखवत आहे. हे स्क्रीनवर दाखवले नंबर्स तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करून जर कोरोनाचा पेशंट आढळला असेल तर ह्या टोल फ्री नंबर्सवर त्यांची माहिती पाठवा आणि ते तुम्हाला असे हॉस्पिटल सुचवतील आणि असे आरोग्य मित्र सुचवतील की ज्याच्यामुळे तुमचं जी कोविड ट्रीटमेंट आहे ती या योजनेच्या अंतर्गत म्हणजे विनामूल्य होऊ शकते. आता ही माहिती मी मुद्दाहून तुमच्यावर शेअर करते, कारण की मला ज्यावेळेस लक्षात आलं की योजना कोविड पेशंटसाठी सुद्धा लागू झालेली आहे तर अनेक पेशंट्सला याचा लाभ झालेला आहे. आणि या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जे आरोग्य सेवक असतात ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. ते लगेच आपल्या पेशंटचा पत्ता, त्यांचं वय, त्यांचं झालेलं त्यांचा कोरोना सिम्प्टमॅटिक आहे का असिम्प्टमॅटिक आहे याची माहिती घेतात आणि अगदी थोडे कागदपत्रांमध्ये या योजनेचा लाभ प्रत्येक कोविड पेशंटला होऊ शकतो. आता यासाठी तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड नंबर जरी दिला तरीसुद्धा ह्या टोल फ्री नंबरवर तुमचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुमच्या त्या हॉस्पिटलचे आरोग्य मित्र जे असतात त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन करून मिळेल. त्याचबरोबर काही डॉक्टर्सचे नंबरसुद्धा मला मिळाले आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. आणि हे डॉक्टर्स अतिशय कोऑपरेटिव्ह, अतिशय चांगल्या रीतीने मदत करतात, त्यामुळे कोरोनाची भीती ही पेशंटची नाहीशी होऊन जाते. या नंबर्सवर तुम्ही जरी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना ह्या योजनेविषयी माहिती मागवली तरीसुद्धा तुम्हाला मिळू शकते, तुम्ही याचा फायदा घेऊ शकता आणि जो आर्थिक अडचण येते त्याबद्दल तुम्ही थोडंसं निश्चिंत राहू शकता. आणि एक लक्षात घ्या की ज्यावेळेस कोरोना होतो त्यावेळेस अनेकदा असं असतं की आपल्याला
त्याची भीतीमुळेच आपण त्रासून जातो. असं न करता आपण मानसिकरित्याने थोडंसं स्ट्रॉंग राहिलं आणि आर्थिक दृष्टीने समजा या योजनेचा लाभ घेतला, तर मला असं वाटतं अनेक पेशंट्स बरे होऊन घरी पण लवकर येतील. आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या या योजनेविषयी अनेक लोकांना सांगतील. या योजनेचा लाभ नक्की घ्या, टोल फ्री नंबरवर अवश्य संपर्क साधा आणि या हेल्पलाईन नंबरचा तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला अजून काही मेडिकल समस्या असतील त्याही या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो. आणि आपण सगळे घरीच थांबा, स्वतःची काळजी घ्या, वेळोवेळी आपले हात पाय धुवा, व्यवस्थित साबणाने धुवा. त्याचबरोबर तुमचं जे एक प्रकारचं मानसिक बळ आहे ते स्ट्रॉंग करा, तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करा. कोरोना जरी झाला तरी घाबरून जायचं नाही, त्याला लढा द्यायचा. आणि लढा देत असताना हे पण लक्षात ठेवायचं की आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण सतर्क करायला पाहिजे की ह्या जीवाणू आणि विषाणूबरोबर आपल्याला जगायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला हरवायचे आहे. मी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.